पुणा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचाऱ्यांच्या शासनाकडून तात्पुरत्या मागण्या मान्य होऊन 6 वर्ष कालावधी उलटूनही शासनाकडून याबाबत अंमलबजावणीच्या अनुषंगानं कोणताच शासन निर्णय पारित होत नाही. यावरून शासन महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना महसूल कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यास अनुसरून महसूल कर्मचारी संघटनेकडून शासनाकडील मान्य झालेल्या मागण्यांबाबत शासन निर्णय पारित करेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी एकंदरीत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा निर्णय असून, महसूल विभागांमधील लिपिक संवर्गाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्यात यावं, तहसीलदार संवर्गातील सरळसेवेनं भरतीच्या प्रमाणात 33% वीस टक्के करणं, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणं आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आलंय. याविषयी अधिक माहिती कर्मचाऱ्यांनी अस्मिता विजनशी बोलताना दिली आहे. शासनाने तत्वतः मान्य केलेल्या होत्या आणि अशा मागण्या ज्या मान्य झालेल्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात शासनाने अद्याप कोणतीही शासकीय कारवाई करून कुठलाही शासन निर्णय काढलेला नाही आणि कुठलेही मान्य केलेल्या मागण्याच्या संदर्भात कुठलेही लाभ आम्हाला अद्याप दिलेले नाहीत. त्या सर्व ज्या शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्य केलेल्या आणि मान्य केलेलं आश्वासन लेखी आश्वासनं दिलेले आहेत अशा सर्व मागण्याच्या संदर्भात शासनाने त्वरित शासन निर्णय काढावा आणि त्याचं अंमलबजावणी तातडीने करावी या दृष्टीनं आम्ही एक साचेबद्ध असा आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आजचा हा आंदोलनाचा 6वा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये आम्ही रजा आंदोलन ठिय्या आंदोलन करत आहोत, सामाजिक रजा देऊन ठिय्या आंदोलन करीत आहोत. त्यानंतर परत 30 तारखेला आमचा 1 दिवसाचा लाक्षणिक संप आहे आणि त्याच्यानंतर 5 सप्टेंबरपासून आमचा बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे. आजच्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जी आमचे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची मित्र संघटना आहे आणि यांच्या या मागण्या ज्या आहेत त्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आता महसूल विभागातील लिपिक संवर्गाचे पदनाम बदलले, विना पैशाची मागणी आहे, अत्यंत साधी मागणी असतानासुद्धा शासन ही मागणी मान्य करत नाही. त्यामुळं महसूल कर्मचारी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं, तमाम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं आजच्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा जाहीर करीत आहोत.